पेहराबातल्या छोट्या छोट्या फरकांमुळे आपल्याला माणसं त्यांची कम्युनिटी त्यांचे गुरु त्यांचे धर्म या सगळ्या गोष्टी लक्षात येत असतात प्रत्येकाची एक वेगळी आयडेंटिटी असते तसंच असतं तस शीख समाजाचं डोक्यावरची विशिष्ट प्रकारची पगडी वाढवलेल्या दाढी मिशा हातात असलेलं कड पण हे सगळं ते स्टाईलसाठी किंवा आपली पर्सनॅलिटी वेगळी दाखवण्यासाठी म्हणून करत नाहीत तर यामागे सुद्धा इतिहास आणि महत्वाची कारण आहेत आज तीच समजून घेऊ नमस्कार मी मैथिली आणि तुम्ही पाहताय बोलफिडू तुम्हाला शीख धर्मात असलेले पाच क माहिती आहेत का, का। शीख धर्मियांच्या आयुष्यात हे पाच क फार महत्वाचे मानले जातात हे पाच क नेमके कोणते तर केश कडा किरपान गंगा आणि कच्छा शीख धर्मात या क अक्षरावरून सुरू होणाऱ्या पाच गोष्टींचा उल्लेख स्पिरिच्युअल रिमाइंडर्स म्हणून केला जातो आपलं आयुष्य जगण्यासाठी लागणाऱ्या पाच महत्वाच्या गोष्टी या पाच कण मध्ये दडलेल्या आहेत या पाच गोष्टींचा वापर आपण आपलं दैनंदिन जीवन सुधारण्यासाठी सुरळीत करण्यासाठी करावा अशी शीख धर्मात शिकवण दिली जाते आता या पाच कण विषयी माहिती समजून घेण्याआधी आपण शीख धर्माविषयी थोडं समजून घेऊ शीख या शब्दाचा अर्थ शिष्य असा होतो गुरु नानक हे शिखांचे पहिले गुरु होते त्यानंतर अनुक्रमे गुरु अंगद देव गुरु अमरदास गुरु रामदास गुरु अर्जुन देव गुरु हरगोविंद गुरु हर राय गुरु हरकिशन गुरु तेग बहादूर गुरु, गुरु गोविंद सिंग हे शिखांचे गुरु झाले या दहा गुरुंनी आपल्या शीख अनुयायांना आध्यात्मिकतेचा मार्ग दाखवला गुरु गोविंद सिंग यांनी आपल्यानंतर आपल्या अनुयायांनी ग्रंथ साहिबा हा ग्रंथ गुरुस्थानी मानावा असा आदेश दिला होता तेव्हापासून या ग्रंथाला श्री गुरु ग्रंथ साहिब असं आदरपूर्वक संबोधलं जाऊ लागलं या ग्रंथात शिखांचे सहा गुरु पंधरा भारतीय भक्त आणि चौदा कवी यांची बानी म्हणजेच उपदेश वचन आहेत या धर्मग्रंथांचं संकलन आणि संपादन शिखांचे पाचवे गुरु अर्जुन देव यांनी इसवी सन सोळाशे चार मध्ये केलं धर्माचे संस्थापक हयात असताना असा संकलित करण्यात आलेला हा पहिलाच धर्मग्रंथ आहे गुरु गोविंद सिंगांनी शीख धर्माचा अध्यात्मिक क्षेत्रातला सर्वाधिकार ग्रंथ साहिबास आणि ऐहिक क्षेत्रातला सर्वाधिकार खालसा पंथास असल्याचा आदेश दिला गुरु गोविंद सिंगांनी इसवी सन सोळाशे नव्याण्णव मध्ये शीख दीक्षा विधीची सुरुवात केली तेव्हा भाई दयासिंग भाई धरमसिंग भाई सिंग भाई साहिब सिंग आणि भाई हिम्मत सिंग यांनी पहिल्यांदा दीक्षा घेतली त्यांना शीख पंज प्यारे म्हणतात यानंतर त्यांच्याकडून म्हणजेच आपल्या शिष्यांकडून स्वतः गुरु गोविंद सिंग यांनी दीक्षा घेतली आणि जगाच्या धार्मिक इतिहासात असा प्रसंग कधीच घडलेला नव्हता सोळाशे मध्ये गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाच्या निर्मितीतून या पाच कणची अनेक कारणांसाठी ओळख करून दिली ही सामान्य चिन्ह स्वीकारल्यावर शीख पंथीय लोक खालसाचे सदस्य म्हणून ओळखले जातील अशी अट घालण्यात आली होती या खालसा पंथाचे सगळे सदस्य यामुळे एकमेकांशी अधिक घट्ट बांधलेले असतात आणि हाच ही चिन्ह देण्यामागचा उद्देश होता यामधल्या प्रत्येक कला एक विशिष्ट महत्व आहे आता येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे ते म्हणजे शीख धर्मात कड किरपान केश कंगा आणि कच्छा या पाच नक्की महत्व काय पहिला आहे कर म्हणजेच कडा कड आपण जवळजवळ सगळ्या शीख बांधवांच्या हातात हे कड पाहतो शीख धर्मियांसाठी हे कड म्हणजे संयम आणि सभ्यतेचं प्रतीक मानलं जातं शिवाय हे कड गोलाकार असल्यामुळे ते शीख गुरुशी जोडलं गेल्याचं बांधलं गेल्याचं म्हणजेच बंधनाचं सुद्धा प्रतीक आहे शीख धर्मियांसाठी हे कड म्हणजे एक रिमाइंडर असतो की शिखांनी असं काहीही करू नये ज्याला गुरु मंजुरी देणार नाही शिवाय मगाशी म्हटल्याप्रमाणे कड्याचा आकार गोल असल्यामुळे हे कड सुरुवात किंवा अंत नसलेलं देवाचं प्रतीक सुद्धा मानलं जातं समाजाशी स्वरूपी बंधनाचं प्रतीक मानलं जातं खालसा शिखांच्या साखळीतला एक दुवा मानलं जातं आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे कड सोन्याचं किंवा चांदीचं नसतं तर त्याऐवजी स्टीलचं बनलेलं असतं कारण हे कड म्हणजे कुठलाही अलंकार नाहीये दुसरं केश म्हणजेच केस शीख धर्मीय कधीच केस कापत नाही केस न कापण्याविषयी शीख प्रथेत वेगवेगळी कारण आणि प्रतीक सांगितली गेली संपूर्ण इतिहासातच आपले केस म्हणजे पवित्रता आणि सामर्थ्य या दोन्हीचं प्रतीक मानले गेले केस म्हणजे देवाच्याच निर्मितीचा भाग आहे त्यामुळे केस न कापणं असं सूचित करतं की एखादी व्यक्ती देवाने दिलेली गोष्ट देवाच्या इच्छेनुसार आहे तशी स्वीकारण्यास तयार आहे शिवाय न कापलेले केस हे साधी जीवनशैली स्वीकारण्याचं सुद्धा प्रतीक आहे केस न कापणे हे शरीराच्या सर्व चिंतांच्या पलीकडे जाण्याच्या आणि आध्यात्मिक परिपक्वता मिळवण्याच्या इच्छेचं सुद्धा प्रतीक आहे तिसरा आहे कंगा म्हणजेच कंगवा लाकडाचा कंगवा हा कंगवा म्हणजे स्वच्छ मन आणि स्वच्छ शरीराचं प्रतीक आहे कारण शीख धर्मीय लोक केस कधीच कापत नाहीत त्यामुळे हा कंगवा न कापलेले केस व्यवस्थित आणि नीट नेटके ठेवण्याचं काम करतो कंगा हे चिन्ह देवाने निर्माण केलेल्या शरीराची काळजी घेण्याचं महत्वाचं प्रतीक आहे शरीर हे आत्मज्ञानाचं वाहन आहे त्यामुळे त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे त्या दृष्टीने कंगा हे चिन्ह सुद्धा शीख धर्मात एक महत्वाचं चिन्ह मानलं जातं चौथं आहे कच्छा कच्छा म्हणजे एक प्रकारचं अंतर्वस्त्र आहे जे पूर्वी योद्धे वापरत असत अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकातल्या शीख योद्ध्यांसाठी हे विशेषतः उपयुक्त कपडे होते घोड्यावर स्वार होताना युद्धासाठी हे अतिशय योग्य कपडे होते कच्छा हे चिन्ह म्हणजे पवित्रतेचं प्रतीक आहे पाचवं आहे किरपान किरपान हे तलवारीसारखं पण छोट एक असं शस्त्र आहे किरपानची कोणतीही निश्चित अशी शैली नाहीये आणि ते काही इंच ते तीन फूट लांब असू शकतं हे शस्त्र म्यानात ठेवलेलं असतं आणि हे शस्त्र कपड्यांवर किंवा कपड्यांखाली घालता येतं हे शस्त्र म्हणजे अध्यात्माचं सैनिकांचं दुर्बलांचं आणि चांगल्याचं संरक्षण करण्याचं अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचं प्रतीक मानलं जातं गुरुंनी शिखांना हेच पाच क पाळण्याची सूचना दिली आहे आणि ही चिन्ह दिवसा आणि वर्षागणिक अधिकच शक्तिशाली बनली आहेत अशी मान्यता आहे सोळाशे नव्याण्णव नौ पासूनचा प्रत्येक शीख योद्धा संत शहीद आणि खालसा पंथाचा प्रत्येक सदस्य या पाच क मधल्या प्रत्येक चिन्हाशी एकरूप झालाय ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका